नमस्कार मित्रांनो मराठी करंट अफेअर विद बाबरव या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बघा आर आर बी ग्रुप डी एक्झाम जी पंचवीस ऑगस्ट ही सेकंड शिफ्टची त्याचे क्वेश्चन जे आहेत तर आपल्याकडे आलेले मित्रांनो बघा कशा पद्धतीने क्वेश्चन आहे मित्रांनो बघा त्यानुसार तुम्हाला पॅटर्नचा एक अंदाज जाईल आणि कोणत्या सिलॅबवरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात हे पण समजून जाईल मित्रांनो बघा जर सेकंड शिफ्टचे जे प्रश्न होते महत्वाचे जी के जी एस मित्रांनो बघा पहिला प्रश्न मित्रांनो कलम दोनशे त्रेचाळीस कशाशी संबंधित आहे मित्रांनो बघा ते दोनशे त्रेचाळीस दोनशे त्रेचाळीस ए यावरती प्रश्न आहेत मित्रांनो हा तिसरा चौथा प्रश्न असणार मित्रांनो तर पंचायतीची स्थापना मित्रांनो हे लक्षात ठेवा मित्रांनो पंचायती ग्रामपंचायती याच्याशी संबंधित मित्रांनो सर्व हे इथं लिखल न पुढचा प्रश्न मित्रांनो प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो तर कधी केला जातो नऊ जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो लक्षात ठेवा मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो रोवर्स कप कोणत्या खेळाशी संबंधित मित्रांनो रोवर्स कप हा फुटबॉलशी संबंधित आहे थॉमस कप विषय पण प्रश्न विचारला होता मित्रांनो हे लक्षात ठेवा थॉमस कप कशाशी संबंधित मित्रांनो तुम्ही कॉन्टॉक्समध्ये सांगाय मध्ये पुढचा सा प्रश्न आहे मित्रांनो आम्ही बा कोणत्या पद्धतीने त्याचे अन्न घेतात तर एन्डोकायसिसिस या पद्धतीनुसार आम्ही बापले अन्न घेतात मित्रांनो लक्षात हे पुढचा प्रश्न आहे सर्वात लांब मिशाची स्पर्धा कोणत्या राज्यात होते तर राजस्थान या ठिकाणी सर्वात लांब मिशांची स्पर्धा होती मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न मित्रांनो बेकिंग सोड्याचे रासायनिक सूत्र काय तर एन एच ओ थ्री एन एच ओ थ्री हे रासायनिक सूत्र मित्रांनो लक्षात ठेवा बे बेकिंग सोड्याचे मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा मित्रांनो धुण्याच्या सोड्याचे सूत्र काय मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मला धुण्याच्या सोड्याचे सूत्र कार्बनचे सर्वात शुद्ध स्वरूप काय मित्रांनो तर हिरा हे कार्बनचे सर्वात शुद्ध स्वरूप आहे पुढचा प्रश्न मित्रांनो प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी जिओने कोणत्या कंपनीबरोबर सिक्स जी लॉन्च करण्याचे ठरवले मित्रांनो युनिव्हर्सिटी ऑफ अलू मित्रांनो याबरोबर सिक्स जी लॉन्च करण्याचे ठरवले मित्रांनो लक्षात घ्या पुढचा प्रश्न मित्रांनो दोन हजार एकवीसमध्ये मध्ये कुस्तीमध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला आल देण्यात आला होता मित्रांनो कधी दोन हजार एकवीस दो, दहिया मित्रांनो लक्षात ठेवा कोणत्या खेळाशी संबंधित आहे कुस्तीशी भारतात कोणत्या प्रकारची राजकीय व्यवस्था आहे मित्रांनो तर बहुपक्षीय राजकीय व्यवस्था मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आवर्त साधनेमध्ये किती वर्ग आणि किती गण असा तर अठरा हे गण आणि सात वर्ग असतात मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न मित्रांनो माणसामध्ये लिंग निर्धारित कसे केले जाते तर कशामुळे केले जाते तर क्रोमोसॉममुळे माणसामध्ये लिंग निर्धारित केले जाते सरदार सरोवर कोणत्या नदीवर आहे तर नर्मदा गुजरात नदीमध्ये मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे राष्ट्रमंडळ खेळ दोन हजार बावीसमध्ये भारताचा दोध वाहक कोण होतो मित्रांनो तर राष्ट्रमंडळ दोन हजार बावीस बघा मित्रांनो लेटेस्ट पण प्रश्न विचारले गेलेले मित्रांनो लक्षात ठेवा कारण की आत्ता गेल्या महिन्यातच राष्ट्रकुल स्पर्धा तर आपल्याला वाटतं की याच्यावरती क्वेश्चन नाही तर बऱ्याच मित्रांनी यावरती हे केलेलं मित्रांनो बघा पण त्याच्यावरती आपल्या ना फक्तीवरती युट्यूब चॅनलवरती एक सविस्तर राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये गेलेले मित्रांनो त्यामधला हा क्वेशन मित्रांनो लक्षात ठेवा तर कोण होतो पी व्ही सिंधू आणि मनप्रीत सिंह मित्रांनो बघा मनप्रीत सिंह कोणत्या खेळाशी संबंधित तुम्ही मला सांगायचे मित्रांनो लक्षात ठेवा कोणत्या खेळाशी प्रतिरोधाचे मात्र काय आहे मित्रांनो तर ओहम हे प्रतिरोधाचे मात्र की लक्षात ठेवा पुढचा प्रश्न मित्रांनो दरवर्षी राष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा केला जातो तर तेरा फेब्रुवारीला राष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो राष्ट्रीय भाषा संस्था कुठे आहे तर म्हैसूर या ठिकाणी राष्ट्रीय भाषा संस्था आहे मित्रांनो लक्षात ठेवा पवन ऊर्जेत अग्रणी भारतीय राज्य कोणते तर तामिळनाडू हे पवन ऊर्जेत अग्रणी भारतीय राज्य आहे बघा मित्रांनो असे सेकंड शिफ्टचे काही महत्वाचे जी के चे प्रश्न बघा थर्ड शिफ्टचे प्रश्न आणि गणित आणि बुद्धिमत्ता त्याचे क्वेश्चन आपण एक थर्ड शिफ्टचे जे क्वेश्चन त्यांच्याबरोबर करणार आहोत मित्रांनो तर बघा व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा त्यांच्याजवळ हे माहिती पाहता धन्यवाद मित्रांनो